दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत. त्याचप्रमाणे भाजप सरकारची 7 वर्षाची कारकीर्द अत्यंत वाईट असल्याचा आरोप करीत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील दुधाळे येथे काळा दिवस पाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने शेतकरी व कामगार तसेच जनविरोधी कायदे चर्चा न करताच मंजूर केले. त्याविरोधात दिल्लीच्या सीमा भागात सुरू असलेल्या आंदोलनाला 6 महिने होत आहेत. त्याचप्रमाणे भाजपच्या केंद्रातील सरकारला 7 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज बुधवारी काळा दिवस आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे सेक्रेटरी कॉम्रेड विक्रम गावित, काशीनाथ कोकणी, बाबूराव ठाकरे, बकाराम वळवी, किसन वळवी, विजय गावित यांनी सहभाग घेतला होता. सत्यशोधक शेतकरी सभेकडनं आम्ही 26 मे 2021 हा काळा दिवस म्हणून पाळत आहोत. कारण की किसान आंदोलन हे बऱ्याच 6 महिन्यापासून चालू आहे, तरीसुद्धा सरकारने त्याच्याकडे कोणताही पाठपुरावा केलेला नाही. आजपासून 6 महिने झाले आहे, तरी मोदी सरकारने त्यांच्याकडे कोणतेही लक्ष न देता त्या लोकांना हिसकावून लावण्याचे धंदे लावलेले आहेत. सध्या हंगाम सुरू असून सुद्धा शेतकऱ्याला कर्ज हा दिला जात नाही. कर्ज दिला गेला त्याच्यात 30% कपात झालेली आहे, त्यामुळे शेतकरी हा होरपला गेला आहे. त्याला सावकाराकडे जावं लागत आहे, त्याच्यासाठी तो बी बियाण्यासाठी सावकाराकडनं कर्ज वसूल करून राहिला आहे आणि तो जास्त खर्चामध्ये बाजारी होत आहे. म्हणून ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे हाल अपेष्ट होत आहे. म्हणून आम्ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून नंदुरबारहून सत्यशोधक शेतकरी सभेकडनं पाठिंबा देत आहोत आणि हा 26 मे काळा दिवस म्हणून पाळत आहोत.